शहरातील क्रांती चौकात ओबीसी विजय अँटी जनमोर्चा संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. ओबीसी आरक्षण घेऊन मंत्री झालेल्या आमदार विरुद्ध निदर्शने सुद्धा करण्यात आली. बाळासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील निदर्शने करण्यात आली आहे. यावेळी केंद्र शासन व राज्य शासनाच्या हलगर्जीपणामुळे राजकीय आरक्षण आल्याचा आरोप सदरील संघटनेच्या वतीने करण्यात आला असून सदरील आरक्षण पुन्हा मिळवून देण्यात यावी अशी मागणी संघटनेच्या वतीने आज करण्यात आली आहे. यावेळी ओबीसी जनमोर्चा संघटनेच्या वतीने केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या विरोधात मोठ्या घोषणा देण्यात आल्या आहे. विविध मागण्यांचे निवेदन राज्य शासनाने केंद्र शासनाला पाठविण्यात आल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी माध्यमांशी बोलताना आज दिली आहे. अरे ओबीसीचं आरक्षण गेलं असं या महाराष्ट्रातल्या ओबीसी समाजाला कळल्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा ओबीसी समाज पेटून उठलेला आहे. आज या महाराष्ट्रामधला पहिलं आंदोलन आम्ही संयमतेने केलेलं आहे. हे आंदोलन क्रांती चौक औरंगाबाद या ठिकाणी या महाराष्ट्राची हिंदी औरंगाबादच्या ओबीसीच्या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे. राज्य शासनाने सुप्रीम कोर्टाची दखल न घेतल्यामुळं आरक्षण देण्यात इम्पिरियल डेटा दिला नाही. ओबीसीची जनगणना होऊ शकत नाही. ओबीसीची जनगणना करण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज आमचं या 52 ओबीसीचं आरक्षणाचं वाटोळं झालेलं आहे. जोपर्यंत यांचं आम्ही वाटोळं करणार नाही, प्रत्येक जागेवर रस्त्या रस्त्यावर ओबीसीचे मंत्री आणून त्यांना काळे झेंडे तर दाखवूच, पण गाव बंदी केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोन्ही सरकारला आमची घोषणा आहे आणि आव्हान दोन्ही सरकारच्या मंत्र्यांना आणि खास करून ओबीसी मंत्री. मी मराठा समाजाच्या मंत्र्यांचं अभिनंदन करेल. ज्यावेळी आमच्या बांधव मराठा समाजाचे आंदोलन सुरू झाले त्यावेळी मराठा समाजाचे सगळ्या पक्षातले आमदार आणि मंत्री त्या मागच्या शेवटच्या लढीला चढत होते हे आमच्या डोळ्याने बघितलं. पण आज या 52 विषय अन्याय होत असताना या राज्यातल्या ओबीसी मंत्री असतील किंवा विरोधी पक्षातले ओबीसी आमदार असतील त्यांच्या डोळ्यावर त्यांनी पट्टी बांधलेली आहे. याचा मी जाहीर निषेध करतो. महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये या ओबीसीचं आंदोलन पेटलेलं आहे याची घोषणा करतो. महाराष्ट्र बंजारा टायगर प्रदेशाध्यक्षातर्फे बंजारा समाजातर्फे प्रत्येक ओबीसी नेत्यांना सांगतो की तुम्ही फक्त मतदान मागायला येतात. अरे लाजा ठेवा लाजा. मराठा समाजाचे आमचे जे नेते आहेत दुसरे मित्रमंडळी आहेत त्यांनी आरक्षणासाठी पूर्ण रस्त्यावरती पूर्ण जग उतरले आणि हे ओबीसीचे नेते जे मंत्रीपद घेतात आणि घरात लपून राहतात. अरे लाजा वाटून द्या तुम्हाला. तुम्ही लाजा वाटा, मंत्रीपद घेतात, आमदारकी घेता, खासदारकी घेता आणि घरात बसून राहतात. अरे ओबीसी समाजाचं आरक्षण केलं आता तरी जागेवर नेता हो, आता तरी जागेवर व्हा.